बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत काही दिवसांपूर्वीच पालिकेचे मुख्याधिकारी योगेश कोडसे यांची शाळा घेतली होती. पालिकेने शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले. यामध्ये उड्डाणपूल, रिंग रोड, स्ट्रॉम वॉटर ड्रेन असे प्रकल्प आहेत. याबाबत वडनेरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी गोलमाल आणि गुळगुळीत उत्तर दिल्याचा आरोप शैलेश वडनेरे यांनी केलाय. सोबतच महत्त्वाच्या प्रकल्पावर पैसे खर्च न करता 10-10 लाखांची छोटी मोठी कामं पालिकेच्या माध्यमातून केली जातात, त्यामुळे पालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचंही वडनेरे म्हणाले होते. पालिकेने अशा लहान मोठ्या कामासाठी पैसे खर्च न करता शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पावर पैसे खर्च करावेत, अन्यथा राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेईल असा इशारा वडनेरे यांनी दिला आहे. तर या ठिकाणी ह्या इतिवृत्ताच्या अनुसार जे इम्प्लिमेंटिंग एजन्सीचं नाव KBMC त्या ठिकाणी दिलेलं होतं, तर त्याचे प्रशासक गोडसे साहेब यांनी काय काय स्टेप्स घेतल्या किंवा या संदर्भामध्ये काय गांभीर्याने आपण विचार केला या संदर्भात चर्चा करण्याकरता आजची बैठक आमची होती. एक अतिशय सौम्य स्वरूपामध्ये चर्चेच्या स्वरूपामध्ये बैठक होती. यामध्ये त्यांनी काय काय स्टेप्स घेतल्या त्यांना आम्ही विचारणा केली. अतिशय गोलमाल अशी गुळगुळीत उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. कोणत्याही प्रकारच्या या एखाद्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्याच्या दालनात बैठक होते, प्रशासक म्हणून कुळगाव बदलाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित राहतात आणि ती 21 जुलैला ती बैठक झाली. आता मला वाटतं त्यानंतर साधारण 1.5-2 महिने जे झालेले आहेत या काळात कोणत्याही स्टेप्स त्यांनी घेतलेल्या नाहीत. तर अशा प्रकारे कुळगाव बदलापूर शहराचे प्रशासक जर मुख्यमंत्र्यांच्या आणि आदरणीय आमदारांच्या बैठकीत झालेल्या विषयाबद्दल जर गंभीर नसतील तर मला वाटतं प्रशासक म्हणून त्यांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे. मुळात त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की एक चांगल्या प्रकारचं काम करणारी व्यक्ती म्हणून या ठिकाणी प्रशासक म्हणून काम करतायत. परंतु या ठिकाणी ह्या जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत, नगरपालिकेच्या आधीमध्ये 10-10 लाखाची छोटी मोठी कामं करायची आणि त्यामार्फत नगरपालिकेचा बराचसा फंड त्यातच संपतो आहे आणि अशा महत्त्वाच्या विषयावरती प्रशासन गंभीर नाही आहे आणि जो विषय मुख्यमंत्र्यांसमोर होतो त्यांच्या दालनात होतो आणि अशा प्रकारच्या विषयात जर प्रशासन गंभीर नसेल तर हे प्रशासन कुचकामी आहे. अशा प्रकारच्या प्रशासकांना मला वाटतं त्यांना काही या ठिकाणी काम करायचा अधिकार नाही. तर पुढील काळामध्ये त्यांनी हे सर्व जी कामं आहेत ही महत्त्वपूर्ण कामं ही गांभीर्याने घेऊन त्यासाठी ज्या काही आवश्यक स्टेप्स आहेत त्या घ्यायला पाहिजे. ह्या समस्यांचं निराकरण 15 दिवसांमध्ये मला वाटतं मुख्याधिकारी करतील किंवा ज्या काही आवश्यक स्टेप्स घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी न घेतल्यास 15 दिवसानंतर अधिक तीव्र स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आंदोलन करेल आणि कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या सुखदुःखासाठी बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कटिबद्ध आहे.